नमस्कार मंडळी म्हणजे आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अधिक महिन्याची अधिक मास हो पुरुषोत्तम मासाची या वर्षीचा अधिक मास आला आहे श्रावण महिन्यामध्ये आणि हा अधिक मासातील श्रावण महिना सुरू होतो आहे अठरा जुलैपासून वार असणार आहे बुधवार आणि याची समाप्ती होणार आहे ती म्हणजे अधिक श्रावण अमावासेच्या दिवशी दिनांक सोळा ऑगस्ट वार बुधवार या दिवशी अधिक मास यालाच मलमास पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं दर तीन वर्षांनी येणारा हा अधिक मास आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या अधिक महिन्यात कोणतेही प्रकारचं जे काही मंगल कार्य असतं ते मात्र वर्ज्य मानलं जातं जसं की लग्न गृहप्रवेश वास्तुशांती इत्यादी म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये कोणतीही कामं करावीत आणि कोणती कामं करू नये याबद्दलची विशेष माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक असतं आणि तेच माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सर्वांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विविध प्रकारच्या वास्तू ज्योतिष तंत्र मंत्र साधना उपासनातली माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन अपलोड होणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम आपल्याला मिळू शकतील दिसू शकतील त्यासाठी अवश्य करा चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया विषयाला सुरुवात करूया अधिक महिन्याचं वैशिष्ट्य काय आहे अवश्य पहा अधिक मासाचं स्वामित्व हे प्रत्यक्ष पणे श्रीहरींकडे आहे श्रीहरी म्हणजे महाविष्णूंकडे आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष श्रीहरी म्हणतात अधिक मासाबद्दल की या अधिक महिन्यामध्ये जो कोणी शुद्ध भावनेने माझे स्मरण चिंतन भजन मंत्र पठन करतो तो संपूर्ण कुटुंबासहित माझ्यामध्ये सामाविष्ट होतो सामावून जातो आणि शेवटी विष्णू लोकात जातो म्हणजेच माझी संपूर्ण कृपा आशीर्वादाची प्राप्ती त्या कुटुंबाला आणि त्या व्यक्तिमत्वाला होत असते अधिक महिन्यात भगवंतासाठी म्हणूनच निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे निष्काम भावनेने त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचं प्रायशित्त करून होऊन त्यातून मुक्तता होते पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यामध्ये आहे असं आपलं अध्यात्मशास्त्र मानतं याच कारणासाठी आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही फार मोठी पर्वणी आहे त्यामुळे ती आपल्याला सोडायची नाही आहे आणि म्हणून व्हिडिओची संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित करायची आणि जमेल तेवढी साधना करायची आहे मंडळी म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये महाविष्णूंची विविध प्रकारची उपासना विविध प्रकारे उपासना केली जाते ज्या महिन्यालाच मुळात महाविष्णूंचं नाव दिलेलं आहे ज्यामध्ये विष्णू नामावलीचं पठण सुक्त पठण पठन पठण सूक्त यांचे पाठ केले जातात पठण केलं जातं आणि अशा रीतीने महाविष्णूंची विविध प्रकारे आराधना करण्याची पद्धत या अधिक महिन्यामध्ये पडलेली आहे महाविष्णूंच्या अनेक रूपांचं सुद्धा या काळात पूजन केलं जातं जसे की श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र विठ्ठल बालाजी लक्ष्मीनारायण अशा स्वरूपामध्ये महाविष्णूंचं स्मरण करणं उत्तम समजलं जातं अर्थातच उपासनेच्या माध्यमातून आत्मशुद्धी होण्यासाठी पूर्णत संपूर्ण अधिक महिन्यात उपासनेचे काही नियमसुद्धा पाळावे लागतात आणि ती प्रथा आहेच जसे की दिवसातून फक्त एकदाच जेवण घेणं म्हणजेच आपण एकभुक्त राहणं असं म्हणतो जास्तीत जास्त लोकांच्या मदतीसाठी तत्पर राहणं जमिनीवर झोपणं दिवसभर श्रीहरींचं चिंतन विविध मार्गातून करणं मंत्रपाठाच्या माध्यमातून असेल मनामध्ये असेल स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं चुकीच्या खोट्या मार्गाचा अवलंब न करणं इत्यादी 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 तसेच अधिक महिन्यामध्ये अन्नदान करण्याचं महत्त्वसुद्धा फार मोठं समजलं जातं आणि म्हणूनच आपल्या योग्यतेनुसार आपण अन्नदान करणं सर्वश्रेष्ठ समजलं जातं या अधिक महिन्यात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये अगदी एक रुपयाचं केलेलं दानसुद्धा मंडळी लाख रुपयांच्या तोलामोलाचं मानलं जातं मंडळी पण हे दान ना सत्पात्री म्हणजे योग्य लोकांना योग्य ठिकाणी केलेले असावं अर्थात त्याच पद्धतीने वस्त्रदान भगवंतांचं प्रेम मिळावं वाढावं म्हणून विविध धार्मिक पुस्तकांचे ग्रंथांचे योग्य लोकांना योग्य ठिकाणी वितरण करणं म्हणजे पुन्हा एकदा दान या अधिक महिन्यात अजून एक सुंदर धार्मिक केलं जातं ते म्हणजे आपल्या सर्व दुःख कष्ट यांचा नाश होऊन सर्व प्रकारचं शुभकल्याण होण्यासाठी दीपदान करण्याचा प्रघात आहे दीप प्रज्वलित करून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावा किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा हा दिवा तसेच आपल्या जवळपास जर एखादं सुंदर असं मंदिर असेल कुठल्याही देवतेचं तर त्या कोणत्याही देवतेच्या मंदिरात संपूर्ण महिनाभर रोज एक एक दिवा लावण्याचा आपण प्रघात करू शकतो किंवा या महिन्यामध्ये दीपदान करण्याची पद्धत असल्यामुळे एखाद्या मंदिरातसुद्धा आपण दीपदान करू शकता याने आपल्या कुटुंबाची वंशवृद्धी होण्यास शुभ आशीर्वाद मिळतात संततीविषयक त्रास असल्यास तो कमी होण्यास आशीर्वाद मिळतात त्यातून मार्ग मिळण्यास सहाय्य मिळतं आपल्या कुटुंबात अपमृत्यूचं भय राहत नाही चांगलं आरोग्य प्राप्त होतं आपलं अध्यात्मशास्त्र ह्या पद्धतीची माहिती देतं ह्या दीपदानाविषयी या महिन्यामध्ये निष्काम हेतूने विविध प्रकारची धार्मिक अनुष्ठानं केली जातात करावीत आर्थिक बाबतीमध्ये शक्य नसल्या संत महात्मे यांची सेवा करावी किंवा सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन समाजाची सेवा आपल्या परीने जशी जशी करता येईल तशी करण्याचा निर्धार अवश्य करावा तसेच आपल्या घरातील लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जर काही अडीअडचणी सुरू असतील ना तर अशा वेळेला त्या अडीअडचणींचं निवारण होण्याकरता डॉक्टरी सल्ल्याबरोबरच महामृत्युंजय किंवा रुद्रपाठ करणं सुद्धा या महिन्यात पुण्यकारक समजलं जातं मंडळी या वर्षीचा अधिक मास हा श्रावण महिन्यामध्ये आलाय अशावेळी दर सोमवारी शिवलीलामृत पोथीचं वाचन सुद्धा आपण या अधिक महिन्यातल्या श्रावण महिन्यात करू शकता संपूर्ण पाथी पोथी वाचायला जर जमली नाही शिवलीलामृताची तर शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तरी या अधिक महिन्यातल्या सोमवारी अवश्य वाचनामध्ये ठेवावा तसेच या अधिक महिन्यामध्ये महिनाभर व्रतस्थ राहून सतत महाविष्णूंच्या नामांचा जप करत राहणं सुद्धा भाग्यकारक समजलं जातं तुळशीच्या माळेवर आपण हा जप करू शकता महाविष्णूंचा जप बरेच प्रकारचे जप आहेत त्यातले दोन तीन जप म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम वैष्णवे नमः किंवा त्याचप्रमाणे ज्यांनी गुरूंकडून नामदीक्षा घेतलेली आहे त्यांनी आपल्या दिलेल्या गुरुच्या नामदीक्षेचा अधिकाधिक अधीक जप धार्मिक अधिष्ठान जर काही सांगितले असतील तर तीसुद्धा करावीत मंडळी अधिक महिन्यामध्ये आवळा आणि काळ्या तिळाचं उठणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ करावी हा सुद्धा सुंदर प्रयोग केला जातो महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो म्हणून काही जण तर आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जपजाप्यसुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये करण्याचं नियोजन करतात आपल्याला शक्य असेल तर अवश्य करा तर काही जण आवळ्याला कोरतात त्यामध्ये ते तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा मंदिरात लावतात हा सुद्धा प्रयोग करू शकता हे सुद्धा महापुण्यकारक समजलं जातं या अधिक महिन्यात मंडळी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की हा अधिक महिना यावेळी श्रावण महिन्यात आला आहे तर जी मंडळी दरवर्षी श्रावण महिन्याचं पाळतात उपवास करतात व्रतवैकल्य करतात पोथी पारायण करतात त्यांनी या अधिक श्रावण महिना नेहमीप्रमाणे पाळावा का मंडळी हा अधिक महिना असल्यामुळे यामध्ये महाविष्णूंची साधना आणि उपासना यांचं महात्म्य प्रचंड आहे जे आता आपण माहिती करून घेतलं आणि हे प्रचंड महात्म्य महाविष्णूंचं असल्यामुळे महाविष्णूंच्या उपासना अवश्य कराव्यात याची माहिती आपण आता घेतली तर जी मंडळी श्रावण महिना पाळतात दरवर्षीचा त्यांनी ह्या अधिक महिन्यात अवश्य महाविष्णूंच्या उपासनेबरोबर आपली शिव उपासना नेहमीप्रमाणे हरकत नाही करायला आणि नेहमीप्रमाणे जो निज श्रावण म्हणजे खरा श्रावण महिना जो नेहमीचा आपला असतो तो, तो जेव्हा सुरू होणारे ज्याला निज श्रावण महिना असं म्हणतात आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेला असेल तो नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याच्या साधना उपासना व्रतवैकल्य मंत्रपाठ ह्या त्या निज श्रावण महिन्यामध्ये अवश्य कराव्यात आणि हा निज श्रावण महिना सुरू होत आहे सतरा ऑगस्टपासून आणि समाप्ती होणारे चौदा सप्टेंबरमध्ये तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपले नेहमीचे व्रतवैकल्य करावेत मंडळी आपल्या चॅनलमध्ये या महिन्यामध्ये आपण नवरत्नांची माहिती देणारे व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत हो सगळे अगदी मोतीपासून माणिकपर्यंत अवश्य आपणसुद्धा वापरत असलेल्या रत्नांची माहिती घ्यायची असेल ते वी वी तर हे व्हिडिओ पहा किंवा भविष्यात आपण जर रत्न वापरणार असाल तर ह्या रत्नांबद्दलची असलेली गुणवैशिष्ट अवश्य माहिती करून घ्या लिंकखाली दिलेली आहे म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कारण अधिक महिन्याचं महात्म्य फार मोठं आहे दर तीन वर्षांनी येणारा हा अधिक महिना व्रतवैकल्याने समृद्ध करायचा आहे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल मंडळी आपल्या करिअरची योग्य दिशा उच्च शिक्षणाची दिशा नोकरी व्यवसाय कोर्ट कचेरी लग्न विवाह यश अपयश याची माहिती कुंडलीतून घेण्याकरता सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा आणि आम्हाला अशा प्रकारची माहिती घ्यायची असा आम्हाला मॅसेज करा आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवू कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आमच्या या कार्यालयाच्या नंबरवर आपण माहिती पाठवून व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे मंडळी विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तकसुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे पुस्तक तुम्ही भारतामध्ये कुठेही असाल साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये ते स्पीड पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था केली जाते आणि अगदी याच पद्धतीने आपण सप्तशती गुरुचरित्र सार हा अतिशय सुंदर ग्रंथसुद्धा मागवू शकता एकशे एकावन्न रुपये गुगल पे करून मंडळी स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयुक्त सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये ठेवत्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र मेरु लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र ही सिद्ध केली जातात त्याची माहिती अवश्य व्हॉट्सअपद्वारे घेऊ शकता पुन्हा एकदा मंडळी हा अधिक महिना आपल्याला भरभराटीचा आणि श्रीहरेचा कृपेचा राहो मनातल्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण हो आणि हो मंडळी आपण दर महिन्याला ना दर महिन्याची सामूहिक उपासनेचे व्हिडिओ दर महिना सुरू व्हायच्या आधी प्रकाशित करत असतो यावेळेचा व्हिडिओ थोडासा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण नुसत्या साधना आणि मंत्र या उपासना करणेबरोबर काही शरीराच्या आपण हाताच्या हस्तमुद्रा ज्या करतो त्या हस्तमुद्रेच्या माध्यमातून त्या उपासना कशा करायच्या त्यातली यावेळेला एक सुंदर श जी मुद्रा आहे त्या मुद्रा आपल्याला माहिती करून घ्यायचे आणि उपासना करायची त्यामुळे यानंतर प्रकाशित होणारा तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा कळावे लोबाय असावा धन्यवाद